नमस्कार मित्रांनो, सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। मागील जवळपास 1.5 महिन्यापासून आपण कोरोनामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आहोत आणि सर्वजण आपण घरातच अडकून पडलेलो आहोत। कोरोनाचा वाढता कहर हा जगासाठी संकट आहे आणि ह्या संकटाच्या काळामध्ये आपण संतुलित राहणं अपेक्षित आहे। आपण विचलित व्हायला नाही पाहिजे, आपण धैर्याने त्याला समोर जाणे गरजेचे आहे। महाविद्यालयाच्या वतीने आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत। टीचिंग लर्निंग हा ICT बेस्ड टीचिंग लर्निंगमध्ये आपण करत आहोत। वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स, गुगल क्लासरूम, ICT टीचिंगचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यासाचा कंटेंट आपण ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर मराठी विभागाने, विशेष करून मराठी विभागाने करोना काळातील कृतिशील प्रतिसाद ह्या उपक्रमाने वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत। विचार शलाका असेल किंवा वेगवेगळे शिक्षकांचे, लेखकांचे मत त्यांनी ह्या यूट्यूब चॅनलतर्फे सहभाग नोंदवला आहे। नवीन संकल्पना आणि कल्पनांचे प्रभावी आविष्कार याबाबत यशवंत महाविद्यालय नेहमीच आघाडीवर आहे। मित्रांनो, आपण यावर्षी युथ फेस्टिवल 2020 मध्ये आपण वेगवेगळ्या उपक्रमाचा सहभाग मुद्दामहूनच घेतला होता, ज्यामध्ये आपण प्रेझेंटेशन होतं, पेपर प्रेझेंटेशन आहे, पोस्टर प्रेझेंटेशन असतील, एक्झिबिशन असेल किंवा होकल प्रेझेंटेशन आपण करण्याचा प्रयत्न केला। आणि विशेष करून एक्झिबिशनमध्ये आपण वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज विद्यार्थ्यांना कशी जनरेट करता येईल आणि तो कसा प्रेझेंट करता येईल ह्याच्यावर आपण प्रयत्न केला गेला। आणि ह्याच इनोव्हेटिव्ह आयडियाज आपण जर बघितलं असेल तर औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण हे दोन भाग असतात। औपचारिक शिक्षणापासून आपल्याला क्षमतेत आपली क्षमता विकास आपल्याला घडते। या क्षमता विकास घडण्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो ज्ञानरचनावाद, हा ज्ञानरचनावाद जर आपण बघितला तर आपल्याला ह्याच्यातून प्रगल्भता, आकलनता, त्याचबरोबर सहनशीलता, कौशल्य, शहाणपणा ह्या वेगवेगळ्या गुणांचा कौशल्यावर कसा आपल्याला उपयोग करता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला जातो। याच अँगलनं मराठी विभागाने ह्या वर्षी प्रेरणेचा प्रवास हा एक नवीन संकल्पना त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर विश्वाधर देशमुख आणि त्यांचे सर्व कृतिशील विद्यार्थी, मराठी विभागाचे विद्यार्थी मंडळांनी केलेला हा खरं स्तुत्य उपक्रम आहे। आणि विशेष करून मी डॉक्टर विश्वाधर देशमुखांचं अभिनंदन करतो की त्यांनी वेगवेगळ्या अँगल्समध्ये विद्यार्थ्यांना ह्या करोना काळामध्ये गुंतवून ठेवलं आणि विद्यार्थ्यांना चांगला एक वेगळा मार्ग दर्शवला। कारण प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की अपॉर्च्युनिटीज घ्यायला पाहिजे, चॅलेंज घ्यायला पाहिजे। जो अपॉर्च्युनिटी घेतो तोच रिझल्ट देतो, जो अपॉर्च्युनिटी घेत नाही तो रिझल्ट कधीच देऊ शकत नाही। ह्यासाठी आपण सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांनी, सर्व विद्यार्थ्यांना मला आव्हान आहे की तुम्ही स्वतःमध्ये एक वेगळं कॉन्फिडन्स निर्माण करण्याचा प्रयत्न करा, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, जी जेणेकरून तुम्हाला ह्या नवीन ह्या काळामध्ये, तुम्हाला संकटाच्या काळामध्ये तुम्हाला न विचलित होता एक वेगळ्या ह्याच्या अँगलनं तुम्हाला समोर जाता येईल। आणि तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स डेव्हलप झाला की नक्कीच तुम्हाला सक्सेस भेटेल। या सर्व ह्याच्यातून आपण विद्यार्थी मित्रांनो, या नवीन उपक्रमाला आपण सर्व प्रेरणाचा प्रवास ह्या नवीन उपक्रमाला आपण सर्वांनी शुभेच्छा देऊ। जसं तुम्ही पूर्वी पण वेगवेगळ्या उपक्रमाला मराठी विभागाच्या तुम्ही प्रोत्साहन दिलं, तसंच तुम्ही यावेळेसही देताल अशी अपेक्षा करतो आणि यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागाला मी शुभेच्छा देतो। थँक्यू व्हेरी मच। नमस्कार। तरुणाची सोपी व्याख्या सांगितली जाते, दररोजच्या 24 तासांचे काय करू हा प्रश्न ज्याला सतावत असतो तो नुसता वयाने तरुण, आणि या 24 तासात काय काय करू याच्या नियोजनात जो गढून गेलेला असतो तो खराखुरा तरुण। मंदार अनंत भारदे हे दुसऱ्या प्रकारच्या तरुणाचे दिलचस्प आणि देखणे उदाहरण आहे। मूळ गाव नाशिक म्हणजे अर्धनागरी महानगर, शिक्षण BCOM, MA राज्यशास्त्र, शालेय व महाविद्यालयीन जीवनात अनेक अनेक वक्तृत्व स्पर्धांचे विजेते। नाव, गाव, शिक्षण, पदवी अशा स्टीरिओटाईप गोष्टीतून त्यांचा परिचय होणारा नाही। एक बात साफ है, इनकी हर आदत दुनिया के खिलाफ है, अशी जगावेगळी वृत्ती हीच खरी त्यांची ओळख। म्हणून तर ज्येष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांचे नातू असूनही ते कसल्याही कम्फर्ट झोनमध्ये अडकून पडले नाहीत। माझे नित्याचे प्रयोग हे जणू त्यांच्या जगण्याचे ब्रीद।
आता हेच बघा ना, माहितीपट निर्माता म्हणून व्यवसायाला सुरुवात केली, 50 अधिक माहितीपटांच्या निर्मितीनंतर टीव्ही मालिकांच्या निर्मिती दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला, पुढे महत्वाच्या राजकीय नेत्यांसाठी माध्यम सल्लागार म्हणून काम केले, स्वतःची जाहिरात संस्था काढली आणि अनेक वर्ष नफ्यात चालवली. हे सगळे काही छान चालू असताना 2008 मॅब एव्हिएशन या नावाने खाजगी विमाने आणि हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज 12 अनेक देशांचे प्रमुख, महत्वाचे राजकीय नेते, चित्रपट सृष्टीतील कलावंत, क्रिकेटपटू, नावाजलेले व्यावसायिक हे नित्याचे ग्राहक म्हणून त्यांच्या कंपनीशी जोडले गेले आहेत. 99.99 is not equal to 100 हे त्यांच्या कंपनीचे ब्रीदवाक्य असून आपल्या सातत्यपूर्ण प्रयोगशीलतेच्या बळावर कंपनीला स्वतःचे एअरलाईन परमिट प्राप्त झालेले आहे. भारतातली पहिली खासगी एअर अँब्युलन्स सुरू करण्याचे श्रेय त्यांच्या कंपनीच्या नावावर असून या सगळ्यातून नवनवीन स्वप्नांचा पाठलाग करण्याचा त्यांचा ध्यास दिसून येतो. त्यांचे या पुढील स्वप्न आहे की आपल्या देशातल्या ओसाड माळरानांवर एअर सीडिंग करून तो भाग त्यांना वनराईने हिरवागार करायचा आहे. मित्र हो, पंजाबी कवी पाश म्हणाले होते, सबसे खतरनाक होता है मुर्दा शांती से भर जाना, तडप का न होना, सब कुछ सहन कर जाना, घर से निकलना काम पर और काम से लौट कर घर आना, सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. मंदार सारख्या तरुणांनी शून्यातून शिखरापर्यंत पोहोचण्याची स्वप्ने कशी फुलवायची असतात हे आपल्या जीवन प्रवासातून दाखवून दिले आहे. म्हणून तर प्रेरणेचा प्रवास या उपक्रमाचा आरंभ त्यांच्या संवादातून होणे ही आमच्यासाठी आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्या कोरोना काळाला कृतीशील प्रतिसाद देण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आपल्याशी मला आज बोलायला मिळत आहे. मला पहिल्यांदा जेव्हा प्राध्यापक विश्वाधार यांनी ही कल्पना सांगितली तेव्हा काळाला कृतीशील प्रतिसाद देणं या शब्दाशी मी बराच काळपर्यंत रेंगाळत राहिलो. यातला काळही महत्वाचा, प्रतिसादही महत्वाचा आणि कृती तर त्याहूनही जास्त महत्वाची. एका जगज्जेत्या राजाची एक गोष्ट सांगतात. पृथ्वीच्या सगळ्या दिशांना त्या राजानं जिंकून घेतलं. जे जे जिंकणं शक्य होतं ते राजानं सारं जिंकून घेतलं. त्याच्या गौरवाचा, कीर्तीचा झेंडा चारही लोकी फडकला. सर्वत्र फक्त त्याच्या जय जयकाराच्या कहाण्या पसरल्या. तेव्हा जगात अशी एकही गोष्ट नव्हती जी त्याला मिळू शकत नव्हती. अशाच एका मोहिमेवर असताना कुठलंसं कारण झालं आणि राजा आजारी पडला आणि बघता बघता थेट मरणासन्न अवस्थेला जाऊन पोहोचला. राजवैद्यानं त्याला सांगितलं की राजा, तुझी आता मरणघटिका अगदी समीप आली आहे. राजानं त्याला विचारलं की माझ्याकडं किती वेळ आहे. राजवैद्यानं सांगितलं की राजा, तुझ्याकडं जास्तीत जास्त 12 आहेत. राजाला आठवलं की तो त्यावेळेला जिथं होता तिथून केवळ 2 प्रवास केला तर तो त्याच्या आईच्या गावाला पोचू शकला असता. त्याने राजवैद्याला सांगितलं की मला फक्त 2 आयुष्य मिळवून दे, मला शेवटचं माझ्या आईला भेटू दे. खूप दिवस मी लढायांमध्ये काढलेत, बऱ्याच वर्षात मी माझ्या आईला भेटलेलो नाही. काहीही कर आणि मला 2 मिळवून दे. राजवैद्य नाही म्हणाला. राजा म्हणाला, माझी सगळी संपत्ती देतो, मला फक्त एकदा 2 मिळवून दे, मला माझ्या आईला भेटायचं आहे. राजवैद्य म्हणाला, मी तुला एक क्षणही मिळवून देऊ शकत नाही. ज्यानं सगळं जग जिंकलं, जगातली प्रत्येक मौल्यवान गोष्ट ज्याला विकत घेता येणं शक्य होतं त्याला त्याच्या आईला भेटण्यासाठी एक क्षणही विकत घेता आला नाही. कृतीशील प्रतिसाद देण्याचा जो उल्लेख आपण केलाय त्यातलाच हा अति अति मौल्यवान आणि अगदी बलवान असा काळ. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याकडं किती क्षण नक्की उपलब्ध आहेत
हे ना राजाला माहीत असतं ना प्रजेला. स्टीव जॉब्स, गुलजार, तुम्ही, मी, आपल्या सगळ्यांकडे एकच गोष्ट समान आहे, ती म्हणजे तासाचे 60 मिनिटं आणि दिवसाचे 24 तास. या मिनिटांचं, तासाचं आपण काय करतो, कसं करतो, यावर आपण काय होणार आहोत हे ठरत असतं. मी एक व्यापारी आहे आणि म्हणूनच मला एक गोष्ट पक्की माहिती आहे की पैसा, कौशल्य, मार्केट हे सगळं सगळं मिळवता येतं, अगदी सगळ्यांना मिळवता येतं. फक्त गेलेला वेळ कोणालाही आणि कधीही परत मिळवता येत नाही. आज आपण लॉकडाऊनच्या 40-42व्या दिवसावर आहोत. मी एक रिपोर्ट वाचत होतो, फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप, टिकटॉक या आणि अशा सगळ्या सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मचे सगळ्यात जास्त युजर हे भारतात आहेत. हे युजर कोण आहेत? हे युजर तुम्ही, आम्ही, आपण सगळेच तर आहोत. एक प्रश्न मला सगळ्यांना विचारायला आवडेल की लॉकडाऊनच्या 40-42 दिवसात तुम्ही नक्की काय केलं? लॉकडाऊनच्या आधी एखाद्या विषयाच्या आकलनाची तुमची इयत्ता जर पहिली असेल तर आत्ता लॉकडाऊनच्या या काळात तुम्ही आत्तापर्यंत किमान दुसऱ्या इयत्तेत तरी येऊन पोचला आहात का? आणि मला माहिती आहे की दुर्दैवाने जवळजवळ कोणाचंही तसं झालं नसेल. त्यांनी टिकटॉक केलं असेल, त्यांनी फेसबुकवर तासनतास पोस्टी वाचले असतील, यूट्यूबवर बिनकामाचे व्हिडिओ पाहिले असतील, व्हॉट्सअपवर मेसेज फॉरवर्ड केले असतील, आणि मग जेव्हा कधी हा लॉकडाऊन उठेल तेव्हा ते त्याच इयत्तेत असतील जिथे त्यांनी सुरुवात केली होती. आपण थोडी आपली आणि जगाची तुलना करून बघूयात. आपल्या सगळ्यांना पाश्चिमात्य जगाचं फार आकर्षण असतं, विशेषतः युरोपियन आणि अमेरिकनांचं तर खूपच जास्त. त्यांच्याशी जेव्हा मी आपली तुलना करायला सुरुवात करतो तेव्हा मला असं दिसतं की त्यांच्याकडे वयाच्या 15-16 वर्षी मुलं मुली स्वतःचे पैसे स्वतः कमवायला लागतात. कोणी छोटी मोठी नोकरी करतो तर कोणी काही ना काही गोष्टी विकायच्या मागे असतो, पण साधारणपणे त्या वयानंतर ते स्वतःचे पैसे कमवायला लागतात. आणि मग साधारणतः 12वीनंतरचं त्यांचं जे शिक्षण असतं ते सारं शिक्षण ते स्वतःच्या पैशानं करतात. जर पुरेसे पैसे नसतील तर शिक्षण थांबवतात, पैसे कमावतात आणि पुन्हा शिक्षण सुरू करतात. लक्षात घ्या, हे मी तुम्हाला गरीब घरातल्या मुलांचं सांगत नाही आहे, तर मध्यमवर्गीय श्रीमंत आईबापाच्या मुलांचं सांगतोय. त्यामुळे तिथं असं सर्रास दिसतं की बाप सर्जन आहे आणि मुलगा गल्लीवरच्या कुठल्या तरी सुपर मार्केटमध्ये काहीतरी छोटं मोठं काम करतोय. यात ना बापाला काही गैर वाटत, ना मुलाला काही गैर वाटत, ना तिथल्या समाजाला काही गैर वाटत. लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्यापेक्षा 5 वर्ष आधी तिथली मुलं कमवायला सुरुवात करतात. हा पैसा त्यांना आपल्या पुढं घेऊन जातो. ही पैसा कमवायची सवय, ही पैसा कमवायची इच्छा आणि ज्या लहान वयात ते सुरुवात करतात ते सगळं त्यांना आपल्यापेक्षा पुढं घेऊन जातात. आपले 15-16 वर्षाची मुलं तर सोडाच, पण आपली 20-22ची मुलंसुद्धा, मुलीसुद्धा काय करतात? पैसे कमवायचा विचार ते कधी सुरू करतात? मुळात हे असं काहीतरी विचार सुरू करायला पाहिजे हे तरी त्यांच्या मनात येतं का? मी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक जणांशी बोललो. सगळ्यांनी मला सांगितलं की कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांनी नियमित 1.5-2 तास अभ्यास केला तरी ते उत्तम मार्कांनी पास होतील. म्हणजे आता आम्हाला अभ्यास असतो म्हणून आम्ही दुसरं काम करू शकत नाही हा युक्तिवाद इथल्या कोणाला करता येणार नाही. मग आपल्याकडं असलेल्या वेळाचं ही मुलं करतात काय? करोडो तरुण मुलांचा देश जर रोज 3 तास संपत्ती निर्माण करायला द्यायला लागला तर ते केवढं मोठं योगदान ठरेल, आणि ते अगदी शक्य आहे, फक्त आम्ही ते करत नाही. रोजच्या बातम्या जरी आपण वाचल्या तरी कळेल की अख्ख्या जगाला मास्क हवेत. तुमच्या शहरातला एक टेलर दिवसभरात 1000 मास्क सहज बनवून देईल. 8-10 रुपयांपेक्षा जास्त एका मास्कची किंमत असायचं काही कारण नाही. हसत हसत
किमान 20 रुपयाला एक मास्क तुमच्या स्वतःच्या गावात विकला जाईल, आणि थोडं अधिक धाडस केलं तर ऑनलाईन जगाच्या कुठल्याही देशामध्ये तो मास्क पाठवणं तुम्हाला शक्य होईल. लॉकडाऊन जेव्हा सुरू झाला, आपण आता कृतिशील प्रतिसादाबद्दल बोलूयात, लॉकडाऊन जेव्हा सुरू झाला तेव्हा जर त्यांनी मास्क बनवायचं ठरवलं असतं तर मागच्या 40 दिवसात FYSYचा मुलगा किंवा मुलगी आजपर्यंत लखपती झाले असते. मग झाले का ते लखपती? मी अनेकदा चीनला गेलोय. मोठ्या मोठ्या कंपन्या यांनी चीनला बनवलं नाही, त्यांची अर्थव्यवस्था या मोठ्या कंपन्यांनी उभी केलेली नाही. अनेक छोट्या छोट्या कंपन्यांनी, छोट्या छोट्या उद्योगांनी, जे देशभर पसरलेल्या छोट्या छोट्या गावांमध्ये तिथल्या साध्या साध्या लोकांनी काढलेत, त्या उद्योगांनी त्या अर्थव्यवस्थेला मोठं बनवलं. पण आपले तरुण हे सगळं करायला लाजतात. गल्लीतल्या किराणा मालाच्या दुकानात त्यांना जर 3 तास बसायला सांगितलं, ज्याचे त्यांना 2000 रुपये मिळणार असतील, तर ते आपले वीर हे काम करायला जाणार नाहीत. रिकामा बसून आईबापाचे पैसे उडवणं याची त्यांना शरम वाटणार नाही, पण दुकानामध्ये जाऊन काम करणं, पुड्या बांधणं याची त्यांना शरम वाटेल. हा देश तरुणांचा आहे ही मग मला कधी कधी अफवा वाटायला लागते. जगातले सगळ्यात जास्त तरुण ज्या देशात आहेत तो देश गरीब कसा राहिला? आपल्याकडचे तरुण करतायत काय? ते फोनवर टाईमपास करतायत, ते उगाच ट्रिपल सीट सकाळ संध्याकाळ मोटरसायकलीवर गावभर फिरतायत, कोणत्या तरी राजकीय विषयांवर ज्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही उगाच एकमेकांशी वाद घालतायत, जमलं तर दंगली करतायत. फक्त ते पैसे कमवायचा विचार करत नाही आहेत. इथले तरुण श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहतात, पण संपत्ती निर्माण करण्यात स्वतःला कधीही झोकून देत नाहीत. आणि मग ज्या राष्ट्राच्या तरुणांमध्ये संपत्ती निर्माण करण्याचा आळस आहे, ते राष्ट्र श्रीमंत कसं आणि कधी होणार? हा देश फेसबुकचा आहे, व्हॉट्सअपचा आहे, टिकटॉकचा आहे, फक्त तरुणांचा नाही आहे की काय असं मला वाटत राहतं. आपल्या तरुणांनी आपलं सगळं उमेदीचं तारुण्य दुर्दैवानं सोशल मीडियाला वाहून टाकलंय, आणि मग जेव्हा कधी त्यांना वयाच्या 29व्या 30व्या वर्षी समजेल, त्यावेळेला ते पोटापाण्याची सोय शोधत काहीतरी चाचपडत राहतील. चीनच्या अलीबाबा या ई कॉमर्स कंपनीबद्दल एकदा वाचा. ज्याला चपला बनवता यायचा तो चपला बनवायचा, ज्याला शर्ट बनवता यायचे तो शर्ट बनवायचा. कोणीतरी शर्ट बनवायचं, कोणी पतंग बनवायचं, कोणी खुर्च्या बनवायचं, ज्याला जे बनवता यायचं तो ते बनवायचा आणि तिथं विकायचा. आणि ज्याला काहीच बनवता यायचं नाही, तो ज्यांना बनवता येतं त्यांच्याकडून वस्तू विकत घ्यायचा आणि कुठेतरी नेऊन विकायचा. कोणी गच्चीत, कोणी जिन्याखाली, कोणी शेतात, कोणी रस्त्याच्या कडेला, जिथं जागा मिळेल तिथं वस्तू बनवायचा आणि विकायच्या मागे लागायचा. हे सगळं आपल्याकडे शक्य आहे. आमच्याकडेही वेळ, आमच्याकडेही हे सगळं करायला भरपूर वेळ आहे. आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला अभ्यास असतो, घरची कामं असतात, त्यामुळे वेळ पुरत नाही. या अंधश्रद्धेतून एकदा बाहेर या. भरपूर पैसे लगेच कमवायला लागायचे अनेक उत्तम मार्ग आत्ता तुमच्यासुद्धा आजूबाजूला उपलब्ध आहेत. कधी बघा तर खरं, मेंदूचा तो कोपरा कधीतरी उघडा तर खरं. ग्लोबलायझेशन ही आधी मनाची अवस्था आहे. जो फक्त गावाला आपलं मानतो तो गावापुरता उरतो, जो जगाला आपलं मानतो तो जगाचा होतो. तुम्ही काय महत्त्वाचं मानता आहात हे महत्त्वाचं आहे. या कोरोनामुळं सगळ्या जगाची अर्थव्यवस्था उलटीपालटी होणार आहे. जुन्या अर्थसत्ता रस्त्यावर येणार आहेत आणि नव्यांना पुन्हा एकदा वेगानं वाढायची संधी मिळणार आहे. वेगानं आर्थिक विकास साधायची बस गेल्या 100 वर्षात आमच्या दारात अनेकदा आली आणि अनेकदा चुकली. या कोरोनामुळे पुन्हा एकदा ही बस आपल्या अंगणात येऊ शकते. या वेळेला मात्र आपण ती सुटू देता कामा नये. गेल्या 25 वर्षात चायनानं वाटेल त्या वस्तू बनवल्या आणि आम्ही त्या विकत घेतल्या. आज पुन्हा एकदा संधी आली आहे की आपण जगातली प्रत्येक वस्तू आपल्याकडे बनवू शकतो आणि जगभर ती विकू शकतो.
सगळं जग गोंधळलेलं आहे आणि चायनाच्या कंपन्यांना पर्याय शोधताय. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात कंपन्या उभ्या राहू शकतात, सेवा उभ्या राहू शकतात आणि जगाच्या बाजारात दमदारपणे त्या विकल्याही जाऊ शकतात. बस झाला आता त्यांचा माल इकडे आणून विकणं. आता आपला माल आपण बनवायचा आणि त्यांना विकायचा, किंबहुना जगात ज्याला हवंय तिथे जाऊन विकायचा. आपणच सेवा पुरवणाऱ्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्या काढायच्या आणि जगाच्या बाजारामध्ये दमदारपणे पाऊल टाकायचं. हे सहज शक्य आहे. ही आत्ता हे ऐकणाऱ्या कुठल्याही शहरातल्या कुठल्याही गावातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसणाऱ्या तरुणाला हे सहज शक्य आहे. पुढच्या वर्षी मी एक स्वप्न पाहतो, असाच महाराष्ट्र दिवस असेल आणि एक मेला असंच मी पॉलिटिकल सायन्सच्या दुसऱ्या वर्षाला आहे, नांदेडला राहतो आणि मी जर्मनीला 50 लाख रुपयाचे शर्ट दर महिन्याला पाठवणाऱ्या कंपनीचा मी मालक आहे, किंवा मी यशवंत महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजीच्या 3rd इयरला आहे आणि मी लंडनला पनीर बनवून पाठवायची कंपनी चालवतो, अशा सांगणाऱ्या कोणाला तरी यशवंत महाविद्यालयातली मॅनेजमेंट अशा कोणाला तरी विचारशलाका या चॅनलवर भाषण करायला बोलवतील आणि माझ्यावर विश्वास ठेवा की महाराष्ट्र दिन साजरा करायची ती सगळ्यात शुभंकर पद्धत असेल. हे असंच व्हावं याकरता तुम्हाला सगळ्यांना माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा.